गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसानं बुलढाणा जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर आजही पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. शेगाव तालुक्यातील जवडा बुजरुक या गावातील एक 17 वर्षीय युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर खामगाव, शेगाव, नांदुरा आणि मलकापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने रात्रीपासून तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासून पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शेगाव तालुक्यातील जवडा बुजरुक या गावातील एक 17 वर्षीय आदित्य संतोष गवई हा युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला. अद्यापर्यंत हा युवक मिळून आला नाही तर खामगाव, शेगाव, नांदुरा आणि मलकापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने रात्रीपासून तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. खामगावात तर शहरातून वाहणाऱ्या फारशी नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात घुसले तर नाल्यात वाहून जाणाऱ्या 5 गायी वाचल्या आहेत. एमसी न्यूज करिता रवींद्र शेगोकार, शेगाव.